यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये HC05ला टेस्ट करताना आपण जे सर्किट बनवले होते त्यामध्ये आपल्याला आर्डिनोच्या TX पिन आणि HC05 मॉड्यूलच्या RXD पिनमध्ये एक व्होल्टेज डिव्हायडर जोडावा लागेल. कारण HC05च्या मॉड्यूलला तुम्ही जर पाहिले तर त्या ठिकाणी ट्रान्समिशन आणि रिसिव्हर या दोन्हीची लेवल 3.3 व्होल्ट इतकी मेन्शन केलेली आहे आणि आर्डिनोच्या TX पिनपासून आपल्याला जो सिग्नल मिळतो तो 5 व्होल्टचा असतो. या 5 व्होल्टच्या सिग्नलला 3.3 व्होल्टपर्यंत कमी करण्यासाठी आपल्याला या सर्किटमध्ये एक व्होल्टेज डिव्हायडर बनवावा लागेल. तर यासाठी आपण 2 रजिस्टर्स वापरू, 1K आणि 2K प्रत्येकी 1. आपण हे रजिस्टर्स ब्रेडबोर्डला जोडू. 2K रजिस्टर्सचे 1 टोक ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलला जोडा आणि त्याच रोमध्ये म्हणजे त्याच ओळीमध्ये 1K रजिस्टर पण जोडा. दोन्ही रजिस्टर्समध्ये काही जागा ठेवा जिथे आपण HC05 मॉड्यूलच्या RXD पिनपासून येणारी वायर जोडू. 1K रजिस्टरचे 2 टोक ब्रेडबोर्डच्या 2 भागात जाईल. रजिस्टरच्या या टोकापासून आपण एक वायर आर्डिनोच्या TX पिनला जोडू. तर अशा रीतीने आपले व्होल्टेज डिव्हायडर तयार होईल. बाकी सर्किट पूर्वीप्रमाणे जोडा. आर्डिनोच्या ग्राउंड पिनला ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलला जोडा. HC05च्या ग्राउंड पिनला ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलला जोडा. HC05च्या VCCला आर्डिनोच्या 3.3 व्होल्टच्या पिनशी जोडा. HC05च्या TXD पिनला आर्डिनोच्या RX पिनशी जोडा आणि LED पॉझिटिव्हला आर्डिनोच्या 7 नंबरवाल्या पिनशी जोडा. तर अशा रीतीने आपले सर्किट व्होल्टेज डिव्हायडरसोबत पूर्ण झाले. सर्किट जोडून झाल्यानंतर आर्डिनोवर प्रोग्राम अपलोड करून पूर्वीप्रमाणेच तुम्ही याला टेस्ट करू शकता.